महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष पेटलेला आहे, मात्र दुसरीकडे तिसऱ्या आघाडीने सुद्धा उडी घेतलेली आहे, ते म्हणजे परिवर्तन महाशक्ती। आणि या आघाडीत राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजी राजे आहेत। त्याचबरोबर या आघाडीची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेत बच्चू कडूंचं तर ठरलंय, मात्र राजू शेट्टींचं अद्यापही गुलदस्त्यात आहे। अचलपूरमधून बच्चू कडूंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर परिवर्तन महाशक्तीने पहिली यादी जाहीर केली आहे। जेव्हा राजकारणात आपण उतरतोय तेव्हा सर्वांच्या एकाच्या विरोधात नाही, एकाच्या विरोधात नाही असं होणार नाही। चांगला उमेदवार भेटला तर आम्ही सगळे इकडे इव्हन सीएम साहेबांच्याही त्यांच्याही विरोधात न उतरवलं काय झालंय? राज निवडणूक काय आणि मग यांच्या विरोधात नाही उतरायचं, त्यांच्या विरोधात नाही जायचं असं कसं होऊ शकतं? बच्चू कडून किती भविष्य कळतं मला हे माहित नाही, त्यामुळे मी ते काही सांगू शकत नाही, त्यामुळे मी त्यांना काय उत्तर देऊ?